आणिक म्हणजे ह्या हा तुमचा अभ्यास झाला. विनय आपटे दिग्दर्शक म्हणून तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल काय आदर आहे ते त्यांच्या पुण्यतिथीला झालेल्या कार्यक्रमामधून बघितलेला आहे. तर आपला स्वतःचा एक अभिनेता म्हणून असलेला इनपुट आणि दिग्दर्शकाचा इनपुट आणि त्यात विनय आपटेंसारखा दिग्दर्शक याचा मेळ घालताना काही त्रास नाही? नाही नाही, विनय कुठल्याही प्रकारचा आग्रही दिग्दर्शक नव्हता. हां, म्हणजे हे असंच बोलायचं असंच करायचं असं अजिबातच नव्हतं. पूर्ण फ्रीडम. तुम्हाला जर मुवमेंट बसवलेली योग्य वाटली नाही तर तुम्ही बदला, तुम्हाला वाटली नाही तर मला सांगा हे मला ऑड वाटतं आहे, इथनं इथे या वाक्याला बसायचं मला ऑड वाटतं आहे तर मला नंतरच्या वाक्याला बसावं असं वाटतं आहे. हे सगळं अगदीच तो फ्रीली आमच्याशी बोलत होता, त्यामुळे त्याचं दडपण कधीच आलं नाही. स्वतः तो अत्यंत उत्तम बोलणारा असल्यामुळे, उत्तम मराठी बोलणारा असल्यामुळे त्याचा सगळ्यांनाच फायदा झाला. या नाटक हे संवादांचं नाटक आहे, हे शब्दांचं नाटक आहे, त्यामुळं शब्द पोचवताना कसे पोचवावेत, कधी कधी एखादं वाक्य मध्येच तोडून ते रिपीट करून पुन्हा पुढे कसं जावं, अशा काही मध्ये मध्ये तो टिप्स द्यायचा. पण असं तो फार मास्तरकी करून दिग्दर्शन कधीच करत नाही. तो रादर तुम्हाला खोटं वाटेल, दिवसाला एक सीन तो बसवायचा फक्त, बाकी संपूर्ण वेळ आम्ही गप्पा मारायचो. आमचे निर्माते कधी कधी असे बाहेर अस्वस्थ फिरायचे की अरे मी हॉल तालमीसाठी घेतला आहे, यायला तुम्ही सकाळी 9 ते 5 मध्ये 4 तास गप्पाच मारताय. पण त्या गप्पा खूप वर्थ असायच्या, कारण त्या गप्पा म्हणजे तुझा शर्ट कसा आहे अशा गप्पा नसायच्या. त्या नथुरामनी काय केलं असेल, गांधी हत्येच्या काळामध्ये काय घडलं होतं, अशा त्या काळात घेऊन जाणाऱ्या आणि तो सगळा डोळ्यासमोर आणणारा काळ आणण्यासाठी त्या गप्पा फार उपयोगी होत्या. आणि एक शरदजी, तुमचे संस्कार हे एका देशप्रेमीचे आहेत, तुम्ही देशप्रेमी आहात. तुम्ही सावरकरांच्यावरती 3 दिवस तुमची व्याख्यानं मी ऐकलेली आहेत, ते गोव्यामध्ये झालेली. त्याचा किती फायदा झाला नथुरामच्या भूमिकेसाठी? म्हणजे आपलं कन्व्हिक्शन असतं आणि तशी भूमिका. म्हणजे नथुराम हिंदुत्ववादी आहे, सिक्युलर आहे, सावरकरांचा तोही भक्तच आहे, मी सावरकरांचा भक्त आहे, त्याचा नक्कीच फायदा झाला. मुळात मला ते सगळं पटतच होतं. तो जे काही बोलत होता नाटकात की लोकशाहीमध्ये तलवार उपसून मागणी मागायची नसते किंवा व्यक्ती ही देशापेक्षा कधीच मोठी नसते किंवा समोरच्यानी म्हणजे अहिंसा अहिंसा म्हणजे काय, स्वसंरक्षण स्वहित यासाठी केलेल्या हत्येला जर तुम्ही हिंसा म्हणणार असाल तर सम्रांगणावरती सैनिकांनी काय करायचं? पिस्तुलाच्या गोळ्यांचा जबाब गुलाबाच्या फुलांनी द्यायचा? तळपयाची आग मस्तकामध्ये जाते, मग पोट तर मस्तकाच्या जवळ आहे, पोटातली आग मस्तकामध्ये गेली तर नवल का? हे जे संवाद आहेत, ही जी भूमिका आहे नथुरामची, ही मुळातच मला पटतच होती, त्यामुळे अत्यंत कन्व्हिन्सिंगली मला ती करता आली. दुसरं की अशी एखादी प्रखर भूमिका म्हणतो, म्हणजे ही एक चरित्र भूमिका झाली, पण आता नटसम्राटसारखं नाटक घ्या की आता नांदीत करतो ना, हो बरोबर, की अतिशय तणावपूर्ण अशी भूमिका आहे. म्हणजे असं म्हणतात की डॉक्टर लागू म्हणा, दत्ता भट यांना नटसम्राट करून मग शेवटी हार्ट अटॅक आली आणि तब्येत बिघडली. तसा मानसिक तणाव नथुराम करताना येत नाही. मला म्हणजे माझं हे वैयक्तिक मत आहे की भूमिकेत पूर्णपणे नटाने कधी शिरूच नाही आणि तो जे तुम्हाला भास निर्माण करायचा आहे पण खऱ्या वास्तवामध्ये त्या भूमिकेशी एकरूप कधीच होऊ नये आणि ते कधी होत नाही. सदैव सगळे अँटिना चालू असतात आणि स्टेजवर काम करत असताना सगळीकडे लक्ष असतं. जर मी पूर्णपणे नथुराम झालो तर मग माझं लक्ष लाईटवाल्याकडे जाणार नाही, म्युझिकवाल्याकडे जाणार नाही, माझ्यानंतर एंट्री घेणारा का विंगेतनं कोणीतरी मला काहीतरी खुणावतंय की जरा थांब अजून तो आला नाही आहे वॉट एवर, ह्या सगळ्या गोष्टी मला कळल्या नसत्या. मग विष्णुपंत पागनीस झाले असते माझे. विष्णुपंत पागनीसांनी व्ही शांतारामांच्या तुकाराममध्ये काम केलं, ते तुकाराम म्हणूनच ते फिरायला लागले नंतर. त्यामुळं एवढ्या चांगल्या नटाने एवढी चांगली भूमिका करून पुढे दुसरा रोल ते करू शकले नाहीत. असं उपयोगाचं नाही आहे. इलेक्ट्रिकची बटन असतं ना, ते बटन लावता क्षणी लाईट लागतो आणि बटन बंद करता क्षणी लाईट ऑफ होतो, इतकं स्विच ऑन ऑफ असावं नटाने तर प्रोफेशनली काम करू शकतो. म्हणून नथुरामचे मी
दिवसाला दोन प्रयोग केले तरी मला ताण येत नाही. हां, थकवा येतो तो शारीरिक येतो, कारण आपली सर्वात जास्त एनर्जी बोलण्याने जाते आणि मला 2.5 तासातले 2.25 तास बोलायचं असतं, त्यामुळं आवाज थोडासा क्षीण होतो, थकतो आवाज, ते थकवा येणं वेगळं. पण मानसिक ताण, त्याचा मानसिक त्रास असं कधीच होत नाही मला. मी कधी तो घेत नाही करून. लोकांना वाटतं का रे बापरे या माणसाला किती यातना होत असतील. आता तुमच्या वेगळ्या भूमिकांकडे येतो, म्हणजे खास करून तुमच्या सिरियलमध्ये. एकीकडे नाटक चालू असताना मग सिरियलमध्ये मुळात जावं असं का वाटलं? कारण ते वेगळं माध्यम आहे ना. मला सगळीच माध्यमं आवडतात. मला वाटतं कधी आपण कलाकारांनी लक्ष्मण रेषा घालूनच घेऊ नये. आकाशवाणीला बोलवलं तरी मला जायला आवडतं. मला नाटकात, सिनेमात, मालिकेमध्ये सगळीकडेच काम करायला आवडतं, कारण तेव्हाच ती तुमची डेव्हलपमेंट असते. मीडिया बदलतो तसं तुमचं काम करायची पद्धत बदलावी लागते. नाटकामध्ये तुम्ही अपादमस्तक सातत्याने दिसत असता आणि कॅमेरामध्ये तुम्हाला फक्त शॉट असतो तुमचा, म्हणजे या खिशाच्या वरचा चेहराच फक्त दिसणार आहे. पूर्ण फिगर हे अख्ख्या सिनेमात फार रेअर दिसते, किंवा मालिकेत तर दिसतच नाही. मालिका मुळातच क्लोज मीडिया आहे. तर ते जी गंमत आहे ना, की मला असं करावं लागतं नाटकात आणि मला असं केलं तरी सिरियलमध्ये चालतं, कारण तो क्लोज दिसणार आहे. माझ्या चेहऱ्यावरचे सूक्ष्म भाव लोकांना दिसणार आहेत. आकाशवाणीवर माझं दिसणार काहीच नाही आहे, पण माझ्या आवाजाने मला तो फील द्यायचा आहे लोकांना. हे प्रत्येक मीडियाची वेगवेगळी गंमत आहे, त्यामुळे मला आवडतं. आणि कधीच कुठल्याच कलाकारांनी ना असं आपल्याला बांधून घेऊच नाही. पण मीडिया बदलल्यानंतर कॅमेरा या माध्यमाशी ऍडजस्ट व्हायला त्रास नाही झाला? नाही नाही नाही, अजिबात नाही. अजिबातच नाही झाला. मी तितकंच सहजपणे इतक्या असा पटापट सगळीकडे करत गेलो काम. आणि म्हणजे खास करून राधा ही बावरी, त्याच्यामधला तुमचं काम जसं नाटकामध्ये नथुराम झाला तसा त्याच्यामध्ये तुमचं समीकरण त्या सिरियलमध्ये झालं, ती एक अशी वेगळीच भूमिका होती. विक्षिप्त होती, थोडी विनोदी होती. तर म्हणजे असं म्हणतात की माझ्या वयापेक्षा अजून 20 वर्ष मोठी होती. असं म्हणतात की नटाची निरीक्षण शक्ती ही असावी लागते आणि मग तो जे जे बघत असतो ते कुठेतरी टिपलं जातं आणि अशा भूमिका मिळाल्या की ते त्या भूमिकेत भेटले होते. त्यांनी मला एकदा एकांकिका बघून झाल्यावर सांगितलं होतं की 2 इंद्रिय 24 तास उघडी ठेव, डोळे आणि कान, ह्या जगातले सगळे साऊंड साठवून ठेवायचं काम कर आणि डोळ्यांनी जितकं बघता येईल जग तेवढं बघायचं काम कर. तेच तुझं शिक्षण आहे अभिनेत्याचं. बघा, बाकी सगळ्या कला आहेत ना, पहाटे उठून रियाज करता येतो. अभिनय ही एकच कला आहे जी रियाज एकट्याला करताच येत नाही. अभिनय मुळात रिॲक्शन आहे ती, त्यामुळे आधी कोणीतरी येऊन ॲक्शन करावं लागतं तेव्हा मी रिॲक्शन देणार. त्यामुळे अभिनय ही एकच अशी कला आहे जी पहाटे उठून मी एकटाच रियाज करत बसलो असं होऊ शकत नाही. बाकी गाणं बजावणं 64 कलांमधल्या बाकी सगळ्या कला आहेत ना, ते एकट्याने रियाज करता येतात. एकटाच चित्र काढत बसू शकतो, एकटाच गाळत बसू शकतो, एकटा तबला वाजत बसू शकतो, सगळी वाद्य वाजत बसू शकतो, एका मूर्ती एकटाच मूर्ती काढत बसू शकतो. सगळं करता येतं, अभिनय ना एकट्याला नाही करता येत. अभिनयासाठी अजून माणसं लागतात. ही सांघिकच कला आहे बेसिकली. मित्र, अभिनय ही सांघिक कला आहे. 64 कलांपैकी ही एकमेव कला अशी आहे की जी ॲक्शन नाही, जी रिॲक्शन आहे, म्हणजे कुणाला तरी दिलेला तो प्रतिसाद आहे. आणि दामू केंकरेसारखा श्रेष्ठ दिग्दर्शक असा शिबिरामध्ये सतत सांगत होता की ॲक्टिंग शुड बी सो आर्टिफिशियल दॅट इट शुड लुक नॅचरल. म्हणजे आपण त्या भूमिकेचा तालीम घेऊन इतकी कृत्रिमता आणली पाहिजे की लोकांनी म्हटलं पाहिजे की अरे हाच तो, किती नॅचरल ॲक्टिंग आहे. त्यामुळं स्वतःचं राष्ट्राबद्दलचं देशप्रेमाबद्दलचं कन्व्हिक्शन आणि लहानपणापासून अभ्यासाकडे दुर्लक्ष करून केवळ मी अभिनय करणार आणि अभिनेताच होणार हा घेतलेला ध्यास आणि सतत कान आणि डोळे उघडे ठेवून वेगळे वेगळे आवाज आणि वेगळ्या वेगळ्या व्यक्तिरेखांचं केलेलं सूक्ष्म निरीक्षण, याच्यामधून शरद पोंक्षेंसारखा एक क्वचित अभिनेता निर्माण होतो की जो मराठी रंगभूमीवरती कुणालाही कधीही न पुसता येईल असं समीकरण तयार करतो की नथुराम म्हणजे केवळ
शरद पोंक्षे. शरदजी, आपण मुद्दाम वेळात वेळ काढून आलात आणि मुलाखतीसाठी वेळ दिलात. धन्यवाद. नमस्कार.